याआधी आपण शेकडेवारी यासाठी नमुना प्रश्न आणि महत्त्वाचे मुद्दे पाहिले होते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सरावासाठी उदाहरणाची पी डी एफ पाहिलं दिली होती यामधील उदाहरणे कशी सोडवायची ती आज आपण पाहणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न होता एका शाळेत सन दोन हजार आठमध्ये एक हजार विद्यार्थी होते जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वीस टक्केने वाढत असेल तर सन दोन हजार दहामध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील पर्याय होते एक हजार चारशे चाळीस एक हजार चारशे एक हजार दोनशे एक हजार दोनशे चाळीस पा दोन हजार आठमध्ये एक हजार विद्यार्थी होते तर दोन हजार नऊमध्ये विद्यार्थी संख्या एक हजार आणि त्यावर वीस टक्के वाढ होणार आहे म्हणजे एक हजार गुणिले वीस छेदस्तानी शंभर ही वाढ असेल दोनशे विद्यार्थ्यांची म्हणजे एक हजार अधिक दोनशे म्हणजे एक हजार दोनशे तर दोन हजार दहामध्ये एक हजार दोनशेमध्ये ते एक हजार दोनशेचे वीस टक्के वाढले म्हणजे दोनशे चाळीस वाढले म्हणजे 126, 240, 1440 एक हजार दोनशे अधिक दोनशे चाळीस एक हजार चारशे चाळीस म्हणजे पर्याय एक असेल दुसरा प्रश्न आहे तीनशेचा सात पॉईंट पाच टक्के बरोबर यमचा तीस टक्के तर यम बरोबर किती दोनशे पन्नास दोनशे पंचवीस एकशे पन्नास पंच्याहत्तर पा तीनशेचा सात पॉईंट पाच टक्के बरोबर यमचा तीस टक्के म्हणजे तीनशे गुणिले सात पॉईंट पाच भागिले शंभर बरोबर यम गुणिले तीस छेदस्थानी शंभर तीस गुणिले पंच्याहत्तर भागिले शंभर म्हणजे यम गुणिले तीस छेदस आणि शंभर म्हणजेच यम बरोबर पंच्याहत्तर येणार आहे म्हणजे पर्याय चौथ्या बरोबर असेल एक तिसरा प्रश्न एक हजार सातशे तीसचे सात पॉईंट पाच टक्के बरोबर किती दोनाचं पर्याय निवडायचे आणि हा दोन हजार सतराला प्रश्न आलेला आहे एकशे एकोणतीस पॉईंट सात पाच बारा हजार नऊशे पंच्याहत्तर गुणिल्ले दहाचा वर ऋण दोन घात बारा हजार नऊशे पंच्याहत्तर गुणिल्ले दहाचा ऋण दोन ऋण सरा घात बारा पॉईंट नऊ सात पाच एक हजार सातशे तीसचा सात पॉईंट पाच टक्के म्हणजे एक हजार सातशे तीस गुणिले सात पॉईंट पाच भागिले शंभर म्हणजे एक हजार सातशे तीस गुणिले सात पॉईंट पाच गुणिले दहाचा ऋण दुसरा घात म्हणजे बारा हजार नऊशे पंच्याहत्तर गुणिले दहाचा ऋण दुसरा घात म्हणजेच एकशे एकोणतीस पॉईंट सात पाच म्हणजे पर्याय एक व दोन असणार आहे तीन छेदस्थांनी सहा पूर्णांक एकशे चार या पूर्णांकाचे रूपांतर शेतमानात पुढील पर्यायातून निवडा गा हा दोन हजार अठराला प्रश्न आलेला आहे पर्याय आहेत अठरा टक्के अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के सहासष्ट टक्के तीन छेदस्थांनी सहा पूर्णांक एकशे चार म्हणजेच तीन छेदस्थानी पंचवीस शेत छेद चार म्हणजेच तीन गुणिले चार छेदस्थानी पंचवीस चारा, म्हणजे बारा छेद पंचवीस आता बारा छेद पंचवीस या पूर्णांकाच्या शेतमानात रूपांतर म्हणजे बारा शेत पंचवीस गुणिले शंभर म्हणजे बारा गुण्लेले चार म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे पर्याय दोन तांभे वजस्ते यांच्या संमिश्रणाने पाच किलो वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला जर त्या गोळ्यांमध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के जास्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल पर्याय तीन हजार दोनशे पंचवीस एक हजार सातशे पंच्याहत्तर एक पॉईंट सात सात पाच तीन पॉईंट दोन दोन पाच जास्त पस्तीस पॉईंट पाच टक्के तांबे चौसष्ट पॉईंट पाच टक्के पाच किलो धातूच्या गुळ्यातील तांबे म्हणजे पाच हजार ग्राम गुणिले चौसष्ट पॉईंट पाच भागिले शंभर म्हणजे पाचशे गुणिले सहाशे पंचेचाळीसशे दसाने शंभर म्हणजे तीन हजार दोनशे पंचवीस ग्रॅम हे असणार आहे म्हणजे पर्याय असेल एक एका गावात मराठी जाणणारे ब्याऐंशी टक्के हिंदी जाणणारे शहात्तर टक्के लोक असून दोन्ही भाषा जाणणारे दोन हजार दोनशे चव्वेचाळीस लोक आहेत जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे आठ टक्के लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती सहा हजार आठशे सात हजार चारशे तीन हजार चारशे पाच हजार सहाशे मराठी भाषा जाणणारे लोक ब्याऐंशी टक्के हिंदी भाषा जाणणारे शहात्तर टक्के समजा जर शंभर असतील तर मराठी भाषा जा न जाणणारे अठरा आणि हिंदी भाषा न जाणणारे चोवीस दोन्ही भाषा न जाणारे आठ जण असतील फक्त मराठी भाषा न जाणणारे अठरा मायनस आठ म्हणजे दहा आणि फक्त हिंदी भाषा न जाणणारे म्हणजे चोवीस मायनस आठ बरोबर सोळा दोन्ही भाषा जाणणारे शंभर वजा श दहा अधिक सोळा अधिक आठ म्हणजे शंभर वजा चौतीस म्हणजे सहासष्ट आता शंभरपैकी सहासष्ट जण तर एक्सपैकी दोन हजार दोनशे चौवेचाळीस म्हणजे सहासष्ट सासष्टशे शंभर बरोबर दोन हजार दोनशे चौवेचाळीसशे दसांनी एक्स म्हणजे सहासष्ट एक्स बरोबर शंभर गुणिल्ले दोन हजार दोनशे चौवेचाळीस म्हणजे एक्स बरोबर शंभर गुणिल्ले दोन हजार दोनशे चौवेचाळीसशे दसांनी सहासष्ट म्हणजे शंभर गुणिल्ले सातशे अठ्ठेचाळीसशे दसांनी बावीस म्हणजे शंभर गुणिल्ले तीनशे चौऱ्याहत्तर भागिले अकरा म्हणजे शंभर गुणिल्ले चौतीस म्हणजे तीन हजार चारशे म्हणजे गावची लोकसंख्या तीन हजार चारशे असेल म्हणजे पर्याय तीन असेल एका संख्येचा वीस टक्के हा दुसऱ्या संख्येचा पंचवीस टक्के समान आहे तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहेत हा प्रश्न दोन हजार अठराला विचारलेला आहे म्हणजे पर्याय तीन वाय बरोबर दोन एक्स सहा वाय एक्स बरोबर चार वाय चार एक्स बरोबर पाच वाय आणि दोन एक्स बरोबर तीन वाय पाच संख्या एक्स आणि वाय एक म्हणजे एकशे वीस टक्के बरोबर वायचे पंचवीस टक्के म्हणजे एक्स गुणिले वीस छेदसाने शंभर बरोबर वाय गुणिले पंचवीस छेदस्याने शंभर म्हणजे एक्स छेदस आणि पाच बरोबर वाय छेदसाने चार म्हणजे चार एक्स बरोबर पाय पाच वाय म्हणजे पर्याय तीन साखरेचा भावात पहिल्या वर्षी पंचवीस टक्के व दुसऱ्या वर्षी दहा टक्के वाढ झाली तेव्हा एक किलोग्रॅम साखरेचा भाव वी बावीस रुपये झाला तर साखरेचा मूळ भाव काय होता सोळा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये समजा साखरेचा भाव शंभर रुपये होता आणि पहिल्या वर्षी एकशे पंचवीस दुसऱ्या वर्षी एकशे पंचवीसचे दहा टक्के म्हणजे बारा पॉईंट पाच वाढले म्हणजे एकशे सदतीस पॉईंट पाच झाला साखरेचा भाव एक असताना बावीस रुपये वाढ होती म्हणजे शंभर असताना एकशे सदतीस पॉईंट पाच म्हणजे बावीस चे एक्स छेदसाने एकशे सदतीस छेदसानी पाच भागिले शंभर म्हणजेच एक्स बरोबर बावीस गुणले शंभर छेदसानी एकशे सदतीस पॉईंट पाच म्हणजे बावीस गुणिले एक हजार छदसाने एक हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे एक हजार भागिले पाच म्हणजे सोळा म्हणजे साखरेचा मूळ भाव हा सोळा होता पर्याय एक एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढली काही दिवसांनी पुन्हा वीस टक्क्याने कमी केली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त किती टक्क्याने हा दोन हजार सतराला प्रश्न आलेला आहे आणि पर्याय दहा टक्क्याने कमी चार टक्क्याने जास्त चार टक्क्याने कमी तीच किंमत राहील पहा मूळ किंमत शंभर आहे वाढीव किंमत एकशे वीस म्हणजे कमी झालेली किंमत ही एकशे वीस वजा एकशे वीस गुणिल्ले वीस टक्के म्हणजे एकशे वीस गुणिले वीस छत्साने शंभर म्हणजे एकशे वीस वजा चोवीस म्हणजे शहाण्णव झाली आता वस्तूची मूळ किंमत ही शंभर होती शंभर वजा शहाण्णव म्हणजे चार टक्क्यांनी ती कमी झाली म्हणजे पर्याय ती सालीला एका चाचणी परीक्षेत मराठीत तीसपैकी चोवीस गुण विज्ञानात चाळीसपैकी पस्तीस गुण आणि गणितात वीसपैकी अठरा गुण मिळाले तर या तीन विषयापैकी तिला कोणता विषय अधिक सोपा वाटतो सर्व विषय मराठी विज्ञान गणित पहा मराठीतील गुण चोवीस छदसानी तीस म्हणजे गुणिले शंभर म्हणजे ऐंशी टक्के विज्ञानातील पस्तीस मिळाले चाळीसपैकी म्हणजे पस्तीस छदसांनी चाळीस गुणले शंभर म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के गणितामध्ये अठरापैकी अठरा मिळाले पैकी म्हणजे अठरा छदसांनी वीस गुणिले शंभर म्हणजे नव्वद टक्के म्हणजे या तीन विषयाची टक्केवारी पाहता असायलेला गणित विषय सोपा वाटतो म्हणजे पर्याय चार हा बरोबर आहे